नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात या बावीस जिल्ह्यामध्ये अवकाळी व ने शेती पिकाचे नुकसान हे प्रचंड झाले आहे दोन लाख हेक्टरवरील ही पाण्यात गेली आहे तर चला पाहूया हे जिल्हे कुठले आहेत व नुकसान कशाप्रकारे आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती मदतीची अवकाळी आणि गारपीटानं राज्यातल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत हे नुकसान कसं भरून निघणार हाच सवाल आता शेतकऱ्यापुढे पडला आहे तर राज्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून अवकाळी आणि गारपिटाचं थैमान सुरू आहे निसर्गाचा कहर शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे कुठं गव्हाचं पीक भुईसपाट झालं आहे तर कुठे जवारी मका हरभऱ्यासारखी रब्बी पिकं हातातून गेली आहेत यंदा वाढलेल्या दरामुळे कापसातून चार पैसे हाती येतील अशी ही शेतकऱ्याची अपेक्षा होती पण ती अपेक्षा आता भंग झालेली दिसते आहे मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या हातून पांढरं सोनंही हिरावून आहे पपई संत्रा केळीच्या बागाची स्थिती पाहून याहून वेगळी नाही मराठवाडा आणि विदर्भातील हे विदारक चित्र आकडेवारीचं गणित म्हणाल तर तब्बल दोन लाख हेक्टरहून अधिक पिकं भुईसपाट झाली आहेत अवकाळी आणि गारपिटानं यंदा पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका मराठवाडा विदर्भात बसला आहे अकोला अमरावती वर्धा जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालं आहे तर औरंगाबाद लातूर धुळे जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपुरात तब्बल साठ हजार हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा मोठा फटका बसला होता अहमदनगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात एक लाख चाळीस हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय नुकसानीबाबत हा प्राथमिक अंदाज आहे प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आता हे नुकसान कसं भरून निघणार हाच सवाळ अवकाळीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे म्हणजे लवकरच या शेती पिकाचं नुकसानीचं पंचनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं ही दिली पाहिजे तर आता अपेक्षा आहे की शेती पिकाच्या नुकसानामुळे जे भरपूर नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांना मदत ही लवकरच मिळण्याची अपेक्षा तर ही अशा प्रकारची ही अपडेट होती शेतकऱ्यांना अवकाळी व गारपिटामुळे झालेल्या नुकसानामुळे किती रक्कम मंजूर झाली आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा